गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ट्रांसपोर्ट सिस्टम इन द प्लांट्स। प्रीवियसली वी डिस्कस अबाउट द न्यूट्रिशन। आफ्टर दैट न्यूट्रिशन एक्सप्रेस वी आर गोइंग टू स्टार्ट हाउ ट्रांसपोर्टेशन इज अकर्स इन अ प्लांट। पा लक्ष द्या, वनस्पतींच्या शरीराद्वारे ट्रांसपोर्टेशन सिस्टीम मार्फत पाण्याचं आणि इतर काही आवश्यक असणाऱ्या द्रव पदार्थाचं वहन केलं जातं। इतर सजीवांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्राणी सजीवामध्ये वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था त्या सजीव प्राण्यांमध्ये आढळून येतात हे आपण गेल्या पाठात पाहिलेलं आहे। परंतु वनस्पतीमध्ये अशा प्रकारची क्रिया घडत नाही किंवा वेगवेगळे कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था परिवहन संस्था फक्त त्या ठिकाणी आढळते। इतर संस्था उदाहरणार्थ एक्सरडरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम अशा प्रकारच्या सिस्टीम्स किंवा लाइक दैट सिस्टीम्स आर नॉट ऑब्जर्व्ड इन द प्लांट बॉडी। देयर मेकॅनिझम इज चेंज, देयरफॉर इन द प्लांट बॉडी देयर आर द टू मेन ऑर्गन्स आर देयर, सेल्स आर देयर एंड दीज सेल्स आर द झायलम एंड द फ्लोएम। त्याला मराठीमध्ये रसवाहिन्या आणि जलवाहिन्या असे म्हणतात। झायलम म्हणजे रसवाहिनी आणि फ्लोएम म्हणजे जलवाहिनी आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी। या दोन वाहिनी मार्फत वनस्पतींच्या शरीरामध्ये ट्रान्सपोर्टेशन घडत असत आणि हे ट्रान्सपोर्टेशन दोन वेगवेगळ्या स्वतंत्र कॅनॉल्स आहेत आणि या कॅनॉल मार्फत वेगवेगळ्या दिशेने त्या दोघांची एकच दिशा आढळत नाही। They move opposite directions because when base point is there in the xylem, these are the cells and in that cells the water particle is collecting from the soil. You have discussed about the first chapter. Each and every plant body having the roots and they having the roots tap and root cap. This portion you have studied in the first chapter. From this root cap, the water particle, those present in the soil portion, and these water is absorbed this portion and this absorbed water is transported toward the upper side of the body, use branches, flowers, fruits, up to this water is transported. Not only water is transported through this xylem, but also minerals also available in the soil, and this soil is in that soil these minerals are absorbed and transported toward the all parts of the body. This body is upper side of the plant body. Ata lakshya upar kendra sarto lakshya high tech apela pratyek vanaspati cha खालचा भाग जो मुळांचा असतो त्या मुळाचा भाग हा जेलीमध्ये सरकलेला असतो, गिरलेला असतो आणि त्या शेवटच्या टोकाला रूट हेअर्स आणि रूट कॅप्स अशा प्रकारची रचना असणारे अंग असते आणि त्यांच्या मार्फत जमिनीतील पाणी हे शोषलं जात। शोषल्यानंतर ते पाणी तिक्षा झायलम मार्फत ती झायलमची वाहिनी, त्याला जलवाहिनी म्हणतो आपण, ही जलवाहिनी ही मुळाकडून झाडांच्या वरच्या भागाकडे वाहून
काम करत असते आणि वाहून घेऊन जात असताना स्वतंत्र वाहिनी जी आहे रस वाहिनी जलवाहिनीची त्याच वाहिनीतून हा रस हा जल आणि क्षार हे प्रत्येक वनस्पतीच्या वरच्या भागातील अंगापर्यंत पोहोचण्याचं कार्य करते काम करते. आता पहा सर्वात महत्त्वाचा भाग हा जो डोनर पार्ट आहे वरचा भाग या डोनर पार्ट मध्ये या भागामध्ये तुम्हाला पाणी फुले फांद्या इत्यादी प्रकारची अंगुकी आढळतात. कालच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे फोटोसिंथेसिस परत एकदा तुम्हाला रिवाइव करतो. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि प्रकाश संश्लेषण हे फक्त हरित वनस्पतीमध्ये घडतं कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक आढळतो. त्याचे डेफिनेशन्स इच अँड एव्हरी प्लांट्स प्रिपेअर इज ओन फूड इन प्रेझेन्स ऑफ द सनलाइट. They are taking the carbon dioxide from the environment. They take space, water from the soil portion and releases the oxygen as well as the carbon dioxide. Both are the, it releases at different times. All these processes are known as photosynthesis. Kya sarva prakriya lagse? Apan prakash avsheshan ashe karto. Ani hi fakt chlorophyll asnarya वनस्पतीमध्ये आढळतो. आता या ठिकाणी रेफरन्स असा द्यायचा आपल्याला की या वनस्पतींना मुळाकडून पाणी म्हणजेच जलवाहिनीकडून हा जल घेतलेला वरी ट्रान्सपोर्ट केला त्या वरी ट्रान्सपोर्ट केल्यानंतर वरच्या भागामध्ये त्या पाण्याचं काय केलं जातं तर पाण्यामध्ये असणारा जो हरितलवकाचा जो भाग आहे तो हरितलवकाच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाणी मिळाल्यामुळे आणि पाण्याच्या स्थानिक रूपप्रकाशाच्या असणाऱ्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करून घेणे आणि अन्न तयार करणे आणि हे अन्न तयार करणे केलेलं अन्न हे फ्लोएम मार्फत म्हणजेच रस वाहिन्या मार्फत शरीराच्या परत अपोजिट डिरेक्शनने म्हणजेच रस हा वरच्या भागात तयार होतो पाण्यामध्ये तयार होतो तो पाण्यामध्ये तयार झालेला रस हा मुळापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करत फ्लोएम करत म्हणजेच रस वाहिन्या. आता पहा या दोन्ही जलवाहिन्या आणि रसवाहिन्या या दोघांचं काम परिपूर्ण करत असताना यांच्या व्यतिरिक्त काही घटक वनस्पती सजीवांना आवश्यक असतात आणि ते त्यांना मिळवायचे असतात आणि हे मिळवत असताना वनस्पतीमध्ये कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ इत्यादी घटकांचा समावेश झाल्यानंतर वनस्पतींचे प्लांट बॉडी डेव्हलप होते. हा रस ज्या वेळेस पाण्यामध्ये तयार होतो आणि पाण्यामध्ये तयार झाल्यानंतर वनस्पतींच्या वेगळ्या भागापर्यंत पोहोचला जातो त्या प्रत्येक भागामध्ये वेगळ्या प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या संस्था असतात आणि या संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी जे एन्झाइम्स असतात ते एन्झाइम्स मार्फत त्या ठिकाणी कार्य केलं जातं. वनस्पतींच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम ऑफ कार्बन हायड्रोजन अँड द ऑक्सिजन एज वेल एज इन द प्लांट बॉडी प्रोटीन प्रोटीन ऑल्सो देयर इट इज मेड ऑफ द कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन एज वेल एज द नायट्रोजन. पहा वनस्पतींच्या शरीरामध्ये कर्बोदके आणि प्रथिने आढळतात. हे आढळत असताना कर्बोदकांमध्ये कार्बन आहे हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे आहे म्हणजे काय त्यांना त्यांचे युटिलायझेशन करायचंय वापर करायचा आहे स्वतःची प्लांट बॉडी डेव्हलप करायचंय विकास करायचा आहे स्वतःच ट्रीटमेंट ठेवायचंय म्हणून या सर्व घटकांचा समावेश त्यांना अन्नासाठी करायचा असतो आणि अन्न मिळवूनच त्यांना स्वतःची बॉडी डेव्हलप करता येते प्रत्येक सजीवाला. त्याचप्रकारे ज्याप्रमाणे कर्बोदकामध्ये हे घटक कंटेंट्स आढळतात त्याचप्रकारे प्रथिनांमध्ये प्रथिने सुद्धा कार्बन हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन म्हणजेच कर्बोदकाच्या असणाऱ्या कार्बनिक संयुगापेक्षा प्रथिनांमध्ये कार्बनिक संयुग नायट्रोजनचं असतं आणि वनस्पतीला अल्पशा प्रमाणात सुद्धा किंवा फक्त अल्पशा प्रमाणामध्ये नायट्रोजनची आवश्यकता असते परंतु हा नायट्रोजन हा सहसा सजीव ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साइड घेतला जातो वातावरणातील अशा प्रकारे नायट्रोजन स्वीकारला जात नाही किंवा घेऊ शकत नाही वनस्पती. त्यासाठी त्यांना कंपाऊंड फॉर्म मध्ये तो नायट्रोजन घ्यावा लागतो.
तुम्ही बरेच जण शेतकऱ्याची शेतकऱ्यांची मुलं आहात किंवा काकाच्या मामाच्या गावाला गेल्यानंतर तुम्ही शेतामध्ये जाता, त्यावेळेस तुम्ही शेतामध्ये वेगळ्या प्रकारची खते टाकताना तुम्ही पाहिलेले असेल. त्या खताच्या पोतावरती कधी तुम्ही अवजून वाचलं का? त्याच्यावरती एस एन ओ पी अशा प्रकारचे सिम्बॉल्स लिहिलेले असतात. त्याचा अर्थ त्या खतामध्ये ते कार्बनिक कंपाऊंड असतात, लक्षात ठेवायचं पुढे. आणि मग पुढे सांगायचं आपल्याला काय की नायट्रोजन हा अल्पशा प्रमाणामध्ये वनस्पतींना आवश्यक असतो आणि तो नायट्रोजन हा कार्बनिक स्वरूपातच असतो आणि तो इतर कुठल्याही ठिकाणी मिळत नाही. तुम्हाला एक गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो. प्रत्येक सजीव प्राणी, मानव प्राणी किंवा सजीव प्राणी म्हणूया आपण, प्राणी असं विशेषतः या ठिकाणी लक्ष ऐकायचं, या मेल्यानंतर जातात किंवा पोहतात, बरोबर आहे. आणि मग त्याच्या शरीरामध्ये जे असलेलं नायट्रोजन असेल, फॉस्फरस जास्त प्रमाणामध्ये आढळतं आणि त्याचा किस्सा वेगळा आहे, नंतरच्या त्यावेळेस कंटेंट्स आपल्यालाही त्यावेळेस त्याच्याबद्दलची एक स्टोरी तुम्हाला सांगेल. परंतु आता सध्या नायट्रोजन बद्दल सांगतो. हा नायट्रोजन परत कसा वनस्पतींना प्राप्त होतो? माणूस मरतो त्यानंतर त्याला जातात किंवा पुरतात, आणि पुरल्यानंतर हा जो नायट्रोजन असतो जर पुरलं तर मातीमध्ये मिसळतो, जाळलं तर हवेमध्ये जातो. आता पहा, सुरुवात न सांगता ह्या स्टोरीची मी एंडपासून सुरुवात करतोय तुम्हाला. आता सुरुवातीला कसं यायचं ते सांगतो. मग हा नायट्रोजन काय होतं, वातावरणामध्ये जळलेल्या माध्यमातून वातावरणात पसरतो. परंतु वनस्पतीला वातावरणातील कार्बन नायट्रोजन हा स्वीकारता येत नाही, आता सांगितलं. मग हा नायट्रोजन वातावरणात असतो, हा परत वनस्पतीला का बोलत असेल किंवा कसा मिळत असेल? जेव्हा विराजन करतात पावसाळ्याच्या काळामध्ये, त्यावेळेस पाण्याच्या किंवा बरोबर हा नायट्रोजन डायऑक्साइड होतो, एनओ टू होतो, आणि तो पाण्याबरोबर पाण्याच्या म्हणजे वनस्पती आपल्या जमिनीमध्ये येतो. आणि जमिनीमध्ये आल्यानंतर, जमिनीमध्ये ज्यावेळेस पावसाळा संपल्यानंतर किंवा संपायच्या अगोदरच पेरून ठेवलेल्या धान्यामध्ये हा नायट्रोजन अल्पशा प्रमाणात जो आवश्यक असतो, तोच नायट्रोजन परत वनस्पतीमध्ये मिळतो. वनस्पतीच ग्रहण करून मानव प्राणी हा जपतो, वाढतो, विकास करतो आणि परत मानवच नेल्यानंतर तो नायट्रोजन मिळतो. अशा प्रकारे नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं. इट इज वन ऑफ द बायोलॉजिकल मेथड, वन ऑफ द बायोलॉजिकल प्रोसेस, फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन. याच प्रकारच्या फिक्सेशन पद्धतीला काय म्हणायचंय, जैविक प्रक्रिया. जैविक प्रक्रिया मधून वनस्पतींना नायट्रोजन फिक्सेशन होतं. डिफरंट मायक्रोऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट द नायट्रोजन फिक्सेशन. त्याबरोबर काही मायक्रो ऑर्गॅनिझम मार्फत सुद्धा नायट्रोजनचं फिक्सेशन होतं. त्याबरोबर रूट नूडल्स, तुम्ही मेथीची भाजी खाल्ली असेल, खात असाल, खाणार आहात भविष्यात, तुम्ही आतापर्यंत लक्ष दिलं नाही पण आता मी सांगतो. तुम्ही वनस्पती ज्या वेळेस तुम्ही पालेभाज्या आणलेल्या असतात, त्या पालेभाज्यांच्या मुळाकडे ऑब्झर्व करा, सूक्ष्म निरीक्षण करा. हेच तुमचं होमवर्क आहे, हेच तुमचं ऍक्टिव्हिटी आहे. घरी आल्यानंतर मेथीची भाजी पाहायची, पाहिल्यानंतर तिला उच्च स्पेंड समोर पॅटवर हे पाहायचं आणि त्या मेथीच्या खालच्या भागामध्ये रूट नूडल्स असतात, तेच रूट नूडल्स मध्ये नायट्रोजन असतो. तो नायट्रोजन हा वनस्पतीला तो तयार करतो, जमिनीत साठवतो आणि परत पुढच्या पिकाला नायट्रोजन हा प्राप्त करून घेत असतो. अशा प्रकारे रायझोबियम किंवा दुसरा उदाहरण सांगायचं म्हणलं की कोणत्याही वनस्पतीला सेंगा येतात, त्या सेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या मुळाशी किंवा रूट नूडल्स असतात. मुळावरती सिंबावर्गीय वनस्पतीमध्ये गाठी आढळतात. ह्या गाठी म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या गाठी होय. यालाच बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ द नायट्रोजन फिक्सेशन असे म्हणतात. द मायक्रोऑर्गॅनिझम्स ऍब्सॉर्ब ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इंटू नायट्राइट्स अँड नायट्रेट्स. वनस्पती मुळामार्फत ज्या वेळेस रस जल शोषून घेत असतात, त्यावेळेस तो नायट्रोजन हा कंपाऊंड फॉर्म मधून स्वीकारला जातो आणि वनस्पती त्या नायट्रोजनच असणार अल्पशा प्रमाणामध्ये लागणारा नायट्रोजन हा तिथून मिळवला जातो आणि त्यामुळे वनस्पतींचं डेव्हलपमेंट होते, विकास होतो. थँक्यू. पुढच्या तासाला आपण